यजमान स्तंभालेखावरील प्रश्न क्रमांक 3 आहे. श्यामपूर या गावातील लोकसंख्या 1560 आहे, तर तेथील निरक्षर लोकांची संख्या किती? इथे निरक्षर लोकांची संख्या आपल्याला विचारलेली आहे. त्यासाठी आपल्याला पर्याय दिलेला आहे त्या ठिकाणी 1034 936 946 816. तर उत्तर शोधण्यासाठी या ठिकाणी श्यामपूर या गावातील निरक्षर लोकसंख्या आपल्याला शोधायची आहे. त्यासाठी आपल्याला दोन गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे, त्यामध्ये एकूण लोकसंख्या आणि गुणिले निरक्षरतेची टक्केवारी. आता एकूण लोकसंख्या इथे प्रश्नामध्ये आपल्याला दिलेली आहे 1560, तर आता निरक्षरतेची टक्केवारी आपल्याला स्तंभाच्या निरीक्षणाने आपल्याला शोधता येईल. या ठिकाणी गाव दिलेलं आहे आपल्याला श्यामपूर, म्हणून या ठिकाणी आपण श्यामपूर स्तंभाचं निरीक्षण करूया. या ठिकाणी आपल्याला साक्षरतेची टक्केवारी दिलेली आहे 40 आणि आपल्याला निरक्षरतेची टक्केवारी विचारलेली आहे. स्तंभाची उंची आहे 100, त्यामधून साक्षरतेची टक्केवारी 40 वजा केल्यानंतर आपल्याला निरक्षरतेची टक्केवारी मिळते आहे इथे 60. म्हणून आपण या ठिकाणी ते प्रमाण घेऊया. तिथे एकूण लोकसंख्या दिलेली आहे 1560 गुणिले निरक्षरतेची टक्केवारी आहे इथे 60. म्हणून या ठिकाणी 60/100 ज्यावेळेस आपण संक्षिप्त करतो, या शून्याला हा शून्य लोप पावेल, या शून्याला हा शून्य लोप पावेल. राहिलेल्या संख्या आपण घेऊया तिथे 156 × 6. ज्यावेळेस आपण गुणाकार करतो 6 × 7 = 36, 6 × 5 = 30, 3 × 3 = 33, 6 × 1 = 3 आहे. 936 हे उत्तर आलेले आपले इथे, म्हणजे श्यामपूर या गावातील निरक्षर लोकसंख्या आहे 936. पर्याय क्रमांक 2 आपल्या लक्षात येतो की पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे 936. म्हणून श्यामपूर या गावाची लोकसंख्या जर 1560 असेल तर त्या ठिकाणची निरक्षर लोकसंख्या आहे 936, जो पर्याय क्रमांक 2 आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपल्याला वर्तुळ रंगवणं अपेक्षित आहे.